नमस्कार मित्रांनो, मिस्टर आणमीच्या शेळके ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज खूपच खास दिवस आहे. आणि तुम्ही तर बघितलं आता स्टार्टिंगला, तर सुरुवात तर मी डेकोरेशनपासूनच केली, कारण की आज 17 तारीख आहे आणि श्वेताचा बड्डे आज. तर श्वेताला सर्वप्रथम हॅपी बड्डे श्वेता. थँक्यू. आणि रात्री श्वेताने, आम्ही झोपलो असताना 12 नंतर श्वेताने यांनी आवाज दिला. रात्री त्याच्या मामाने आणि मम्मी पप्पा प्राईज दिलं, तिला केक आणलेला त्यांनी. आणि यांनी आम्हाला आवाज दिला की या तुम्ही केक कापायला. तर आम्ही मी झोपेमध्येच आलो, तर मला काही शूट करायला भेटला नाही. मी थोडंच शूट केला. तर सुरुवात तर कालपासूनच झाली असती, 12 नंतर, म्हणजे आजपासूनच. तर रात्रीचा 12 वाजले, म्हणजे आजच झाला. आता संध्याकाळचे 7-8 वाजले, आमचं डेकोरेशन पण झाले, त्यांचं ऑलमोस्ट सर्व तयारी पण झालेली आहे. साफसफाई वगैरे बाकी आहे, म्हणजे ते साफसफाई वगैरे करीन, मग आपण बाकीचं सर्वेक्षण करूया. तर चला आपण आता थोडा वेट करूया आणि तुम्ही ब्लॉगवर आता कंटिन्यू राहा आणि तुम्हाला शिवतायचा बड्डे सेलिब्रेशन बघायला भेटेल. फुल धम्माल मध्ये आणि मस्त एकदम सिंपल आणि पण खूप छान सेलिब्रेशन झाले श्वेताच्या बर्थडेच. आणि तिचे ऑल फ्रेंड, सर्व फॅमिली मेंबर आले होते. आपण आज तिच्याकडेच ब्लॉगिंग करायला देऊया आणि ती आज बाकीची ब्लॉगिंग ती करेल. थोडंसं मला काम आल्यामुळं मी ब्लॉगिंग श्वेताकडे देतोय. तर श्वेता आहे की तिची ब्लॉगिंग चालू करायला तू फ्रेंडची ओळख करून दे. काय बोलू, काय फ्रेंडची ओळख करून दे. माझा बर्थडे झाला आणि किती भरवलंय मला. त्याला मी माझ्या फ्रेंड्स बरोबर ओळख करून देते. आमची छत्री आणि माझा भाऊ, तर
आता यापुढे दाखवतो सगळं खाणं ओके त्यानंतर भेटूया आपण. ही लोक बघा हावरी लोक एवढा केक खातात तरी खा खा. चिकन लवर मामा सर्व करतोय. पप्पा आलेले आहे आता जरा कामाने बाहेर गेले होते आणि आता जेवायला बसले. नंतर डेझर्ट टाइप पण आम्ही खाऊन गेलेलो आणि रात्री तर भरपूर खाल्लं केक. हा आणि आता आमचा ब्लॉगचा एंड करण्याचा टाइम आलेला आहे. सर्वेशन आमचं पूर्णपणे संपले. मस्त खाऊन पिऊन टाकत टाक बिर्याणी खूप छान झाली होती आणि आम्ही 2 घंट्यासाठी बाहेर गेलतो. काहीतरी काम होतं आम्हाला, ते इम्पॉर्टंट काम होतं म्हणून आम्ही श्वेताचा बड्डेचं सर्वेशनचं धमाल मस्ती करू नाही शकलो. फक्त बड्डेचा केक कापला तेवढंच आम्हाला एन्जॉय करायला भेटलं. बाकीचा एन्जॉय तर श्वेता ह्या लोकांनी केला. तिच्या मैत्रिणी आल्या होत्या स्कूलच्या आणि त्यांनीच खूप मजा केली. त्यांच्याकडूनच आता विचारून घेऊया कशी मजा केली आमच्या विना. आता तुम्हाला ब्लॉग बघितला माहिती पडेल. मी तर अजून ब्लॉग तर बघितला नाही. यांनी काय शूट माझा मोबाईल श्वेताजवळ देऊन गेलतो आणि तिला बोललो होतं तू बाकीची ब्लॉगिंग तू कर. आता तिने केलेली आहे. आता मी जेव्हा एडिट करेल तर मला माहितीच पडेल तिने किती एन्जॉय केला तो. तर चला आता आम्ही ब्लॉगचा एंड इथंच करतो आणि तुम्हाला भेटू परत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आता शायद नेक्स्ट ब्लॉग आमचा गावी असणार आहे कारण की योगा. हां गुरुवर्य अमित दादा यांचं लग्न आहे तर ज्याच्या लग्नामुळे श्वेता हे लोक पण येणार आहे. आमची फॅमिली येणार आहे, माझ्या सासरवाडीची फॅमिली येणार आहे, भरपूर सारे फॅमिली येणार आहे. तर आमचा ब्लॉग तिकडेच होणार आहे आणि खूप मला असं वाटतं तिकडे पण खूप एन्जॉय करणार आहे आम्ही. तर चला तो ब्लॉग बघायला पण तुम्ही तयार राहा आणि आम्ही आता इथं ब्लॉगचा एंड करतो. तर चला बाय. थँक्यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.